31 डिसेंबर निमित्त आज नवी मुंबई येथे मच्छी महाग झाली आहे. 31 डिसेंबर निमित्त मच्छींवर मनसोक्त ताव मारूया, पापलेट, सुरमई, बोंबील खरेदी करूया असा बेत करत असाल तर जरा बाजारात जाऊन बघा, कारण बाजारात माशांचे दर 200 ते 300 रुपयांनी वाढले आहे. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी खवय्येगिरी मोठ्या प्रमाणात मासे घेताना दिसून येत आहे, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात माशांच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच मार्केटमध्ये मच्छी कमी आल्याने त्याचाही परिणाम यामध्ये दिसून येत आहे. माशांच्या किमतीत किती वाढ झाली ते ऐकूया. पापलेट 1500 ते 1800 रुपये किलो, सुरमई 1000 रुपये किलो, बोंबील 400 रुपये किलो, कोलंबी 700 किलो, हलवा 800 रुपये किलो, चिंबोरी 2000 रुपये किलो, रावस 1000 रुपये किलो, बांगडा 400 रुपये किलो. माशांचे दर जरी वाढले असले तरी खवय्यांना थांबविता येणार नाही इतके मात्र निश्चित. 200-300 रुपये काय सांगाल? मच्छी आता सध्या मागतो तर टिपस फुले गर्दी पण होती तर टिपसला मार्केटमध्ये, आणि सुरमईचा भाव 700 रुपये किलो, 800 रुपये किलो जागेवर, आणि आम्ही इथं 800 विकतो, पापलेट पण 1600 रुपये किलो विकतोय, हलवा 800 रुपये किलो, कोलंबी 600 रुपये किलो.